मित्रांनो एम पी एस सी महापुरुषच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दिनांक वीस एकवीस आणि बावीस जुलै दोन हजार अठरा रोजी झालेल्या फूड सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजेच पुरवठा निरीक्षक या पदासाठीच्या एक्झाम झाली होती यासाठीचा संभाव्य कट ऑफ आप आपण बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये संपूर्ण विश्लेषण दिलेलं आहे कट ऑफ इतका का लागेल याबद्दल त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघावा त्यानंतरच तुम्हाला कळेल कट ऑफ इतका का लावला त्या त्यामागचा उद्देश तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे एकशे वीस जागा होत्या यामध्ये कोकण विभाग नाशिक विभाग पुणे आणि औरंगाबाद या चार विभाग म्हणून एकशे वीस जागा होत्या तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी चार जागा खेळाडूसाठी चार जागा अंशकालीन अकरा आणि माजी सैनिकांकरिता सोळा जागा होत्या आणि महत्त्वाचा प्रश्न आहे पेपर जे पेपर झाले ते झाले वीस एकवीस आणि बावीस तीन शिफ्ट प्र दिवशी याचप्रमाणे नऊ शिफ्टमध्ये हे पेपर घेण्यात आलेले आहे तर नऊ शिफ्टचे सर्व पेपर समान पातळीचे नव्हते दिनांक वीस तारखेचे पेपर अतिशय सोपे असे काढण्यात आले होते एकवीस तारखेचे पेपर थोडे मध्यम आणि बावीस तारखेचे पेपर ॲज कम्पेअर टू वीस आणि एकवीस अतिशय कठीण होते जर विचार केला वीस आणि एकवीस तारखेचा तर बावीस तारखेचे पेपर कठीण होते त्यामुळे इथे नॉर्मलायझेशन मेचा स्कोर लागेल तर नॉर्मलायझेशन स्कोर काय असतो यासाठी हा व्हिडिओ पुढे बघा अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे यामध्ये जर जी एसचा विचार केला जी एस म्हणजे सामान्य ज्ञान यामध्ये जास्तीत जास्त इतिहास आणि भूगोल या, या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्या त्यामुळे त्यामुळे यामध्ये जे कट ऑफ आहे तो थोडा वाढेल कारण प्रश्न अतिशय सोप्या अशा पद्धतीचे होते पण जर विचार केला इंग्रजी आणि मराठी तर यामध्ये प्रत्येकाचे कमीत कमी दोन ते तीन प्रत्येकी असे प्रश्न चुकतील व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये सुद्धा दोन ते तीन असे प्रश्न प्रत्येकाला येणार नाही प्रत्येक म्हणजे जवळपास ॲव्हरेजली ॲव्हरेजली सर्व मुलं पण बावीस तारखेचा विचार जर केला तर प्रत्येकाचे प्रत्येक सेक्शन म्हणजे चारही सेक्शनमधले तीन तीन चार चार प्रश्न येत नव्हते त्यामुळे त्यांचा स्कोअर हा कमी येईल ॲज कम्पेअर्ड टू वीस आणि एकवीस तर बघूया ऑफ जास्त लागण्याचे प्रमुख कारणे ठीक आहे यामध्ये अतिशय महत्त्वाचे कारणे आहे सर्व नीट बघावे तर पहिलं आता निगेटिव्ह मार्किंग नव्हती दुसरा होता दोन तास वेळ दिला होता एम पी सीच्या विद्यार्थ्यांना सवय आहे साठ मिनटामध्ये शंभर मा क्वेश्चनचं पेपर सॉल्व करणे पण या याच्यामध्ये उलटं होतं एकशे वीस मिनटामध्ये फक्त शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे होते आणि जे तिसरा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे महापरीक्षा घेत असलेल्या एक्झाममध्ये परीक्षा केंद्रावर गैरप्रकार चालत आहेत तर कोणते गैरप्रकार आहेत ते तर तुमचा पेपरमध्ये तुम्हाला वेळ भरपूर मिळालेला असतो तर त्यामध्ये मुलं काय करतात आजूबाजूच्या मुलाकडनं प्रश्न एक्सचेंज करतात म्हणजे उत्तर त्यांचे एक्सचेंज करतात तशी चर्चा करतात एखाद्या दे विषयावर त्यामुळे एखाद्या दे मुलाला जर एकशे साठ मार्क मिळणार असतील तर चर्चा केल्यानंतर त्याला जर बाजूच्याने बरोबर उत्तर सांगितले त्याचा स्कोअर एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर असा सुद्धा वाढू शकतो तर हा एक गैरप्रकार सर्रास चालू आहे बऱ्या महाराष्ट्राच्या भरू बहुतांश परीक्षा केंद्रावर तर तुम्हालासुद्धा असे जर काही आढळून आले तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी पण याच्यानंतर एक काम करा तुम्ही आयोगाला याबद्दल लेखी तक्रार द्यावी असं मी विनंती करतो यामुळे हा प्रकार रोखण्यामध्ये मदत होईल पुढील कारण होतं प्रश्नाची पातळी अतिशय सोपी होती जर तुम्ही बघितला विचार केला वीस तारखेचे पेपर माझ्याकडे सर्वच्या सर्व पेपर आलेले आहे आणि या पेपरमध्ये पेपर, पेपर आलेले म्हणजे प्रश्न त्याचे आलेले आहे तर यामध्ये वीस एकवीस तारखे अतिशय सोपी होती पण बावीसचा पेपर खरंच कठीण होता त्यामुळे आणि महत्त्वाची गोष्ट स्पर्धा जागा अतिशय कमी पण स्पर्धा अतिशय जास्त जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती आणि या एक्झाममध्ये कट ऑफ हा जास्त लागेल कारण कारण याचं असं आहे की प्रश्न खूप सोपे होते त्यामुळे सा ॲव्हरेज अभ्यास करणारा विद्यार्थीसुद्धा चांगला स्कोअर करू शकतो या स्लाईडमधली सर्वात महत्त्वाची या व्हिडिओमधली सर्वात महत्त्वाची स्लाईड हीच आहे याकडे व्यवस्थित लक्ष द्या जर ही साईड स्लाईड तुम्हाला समजली तर मग तुम्हाला कोणत्याही एक्झामचा कट ऑफ कसा लागू शकतो याचा अंदाज बांधता येईल तर बघावे नॉर्मली मी बऱ्याच वेळा तुमच्याकडनं ऐकलेलं आहे की कट ऑफ एकशे नव्वद प्लस लागेल एकशे ऐंशी प्लस लागेल व मित्रांनो यात दोन फॅक्टर मार्क करतात आपला एक सायकोलॉजी असते म्हणजे काय झालं प्रश्न शंभर होते आणि गुण दोनशे आपण काय म्हणतो कट ऑफ एकशे नव्वद प्लस लागेल पण शक्य आहे का आपण जेव्हा विचार करतो प्रश्नाचा तेव्हा आपल्याला गुणाविषयी अंदाज येत नाही पण असं जर टेबल मांडला तर तुम्हाला लगेच अंदाज येईल यामध्ये बघा जर तुम्ही पंच्याण्णव प्रश्न करेक्ट सोडवले तर तुम्हाला एकशे नव्वद मार्क मिळतील आणि हे तुम्हालासुद्धा माहिती आहे हे पॉसिबल नाही आहे ॲव्हरेज मुलांना एखादे दोन मुलं असतात ते पंच्याण्णव प्लसनं करेक्ट सोडवतात त्यामुळे एकशे नव्वद कटऑफचा प्रश्नच येत नाही कारण या कट ऑफसाठी एकशे वीसच्या डबल म्हणजे दोनशे चाळीस किंवा त्याच्यापेक्षा अधिक मुलांची मिरिट लिस्ट लागणार त्यामध्ये पण ओपनमध्ये जवळपास शेहेचाळीस जागा आहे किंवा त्यापेक्षा जास्त जागा आहे त्यामुळे प्रत एवढ्या मुलांना म्हणजे जवळपास नव्वद मुलांना एक एक पंच्याण्णव प्लस स्कोर येणं अशक्य आहे या एक्झाममध्ये तसे नॉर्मलायझेशनमुळे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एकशे नव्वद स्कोअर असेल तो कमी होऊन एकशे सा सत्तर ऐंशी यामध्ये येणार आहे नॉर्मलायझेशन काय असते पुढे आपण बघू याच विडियामध व्हिडिओमध्ये लक्षात घ्या माझ्या मते मा ॲव्हरेजली जवळपास प्रत्येक मुलांना सत्तर ते ऐंशी एवढे क्वेश्चन करेक्ट येत होते त्यांनी सोडवले शंभरपैकी शंभर कारण निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण यामध्ये सत्तर ते ऐंशी जर तुम्ही प्रश्न सोडत असाल तर तुम्हाला एकशे नव्वद किंवा एकशे ऐंशी हे मार्क मिळणे अशक्य आहे तर ब लक्षात घ्या तुम्हाला एकशे सत्तर ते एकशे साठ हे ॲव्हरेज मार्क असतील जे काही मुलं असतात ब्रिलियंट किंवा जास्त अभ्यास करणार त्यांना एकशे ऐंशीच्या आसपास आज़ मार्क आणि काहीच एक्सेप्शन असतात त्यांना एकशे नव्वदपर्यंतसुद्धा मार्क मिळतात तर सर्वात महत्त्वाची स्लाईड आहे याच्यावर पुन्हा एकदा तुम्ही विचार करू शकता विनाकारण एकशे नव्वद एकशे ऐंशी पंच्याऐंशी प्लस कटलला गेला असेल तो आपण आता बघूया नॉर्मलेशन स्कोअर काय असतो तर नॉर्मलाईज स्कोर काय असतो का तुम्हाला सुरुवात माहीत आहे वीस एकवीस बावीस तीन दिवस एक्झाम झाल्या प्रत्येकीन तीन शिफ्ट तर टोटल नऊ शिफ्टमध्ये एक्झाम झाली तर यामध्ये पहिले दोन पेपर सोपे होते जर तुम्ही एक एक्झाम्पल घ्या एक असं बघा की वीस तारखेच्या शि एका शिफ्टमध्ये एका मुलाला एकशे नव्वद मार्क मिळाले आणि बावीस तारखेच्या शिफ्टमध्ये एखाद्या एका मुलाला एकशे सत्तर मार्क मिळाले तर नॉर्मलेशन काय असते प्रत्येक शिफ्टमधील ॲवरेज स्कोअर काढतात आणि मिरिट्स मिरिटच्या विद्यार्थ्याचा स्कोअर काढतात यामधून ते नॉर्मलाईज करतात त्याला एक फॉर्म्युला असतो आणि प्रत्येक शिफ्टमध्ये ही गोष्ट होते आणि या सर्व नऊ शिफ्ट मिळून एक ॲव्हरेज स्कोअर काढलेला आलं काढण्यात आलेला असतो त्यानुसार एक फायनल असा ॲवरेज नॉर्मलाइज स्कोअर असतो तर लक्षात घ्या नॉर्मलाइज जर पेपर सोपा असेल तर तर जो पेपर सोपा असतो तर त्या मुलांना जर ॲक्च्युअल मार्क एकशे नव्वद मिळाले तर ते कमी होऊन त्याच्यापेक्षा कमी म्हणजे जवळपास एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी असे होतात आणि जो पेपर कठीण होता त्यामध्ये एखाद्या मुलाला मुला एकशे सत्तर मार्क मिळाले तर तो स्कोअर वाढून एकशे ऐंशी किंवा एकशे पंच्याऐंशी असं याप्रमाणे जाऊ शकतो तर हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच लोकांना नॉर्मलाईज स्कोअर हे कळतच नाही त्यामुळे गल्लत करतात तर मित्रांनो मी दिलेला कट ऑफ हा एक्सपेक्टेड असा असेल एकशे बासष्ट मार्क म्हणजे एक्क्याऐंशी क्वेश्चन ओपन जनरलचा कट ऑफ आणि फिमेलचा कट ऑफ एकशे साठ म्हणजे ऐंशी क्वेश्चन्स तर लक्षात घ्या तुम्हाला एकशे नव्वद मार्क असतील तरी नॉर्मलायझेशनमुळे ते मार्क एकशे ऐंशीपर्यंत येतील हे लक्षात घ्या याच्यावर सर्व डिपेंड आहे पुढील कट ऑफ आहे एस सीचा एस सी जनरल एकशे अठ्ठावन्न मार्क म्हणजेच एकोणऐंशी प्रश्न प्लस मायनस दोन मार्क आणि एस सी फिमेल एकशे छप्पन मार्क म्हणजे अठ्ठ्याहत्तर क्वेश्चन प्लस मायनस दोन हे प्रश्न मार्क्स पुढील कट ऑफ येईल एसबीसी फक्त दोन जागा होत्या त्यामुळे एकशे बासष्ट आणि एकशे साठ हे ओपन एवढाच कट ऑफ लागेल पुढील जागा तर त्या एन टीच्या दहा जागा होत्या यामध्ये एकशे अठ्ठावन्न मार्क म्हणजे एकोणऐंशी प्रश्न तसेच एकशे छप्पन मार्क म्हणजे अठ्ठ्याहत्तर प्रश्न तुम्ही हा व्हिडिओ इथे स्टॉप करून हा कट ऑफ व्यवस्थित बघू शकता जर तुम्हाला स्लाईट फास्ट वाढत असेल तर पुढील प्रश्न एस टी तर एस टीचा कट ऑफ एकशे चौपन्न मार्क म्हणजे सत्याहत्तर प्रश्न एवढा लागेल तसेच एस टीचा फिमेल एकशे बावन्न मार्क म्हणजे शहात्तर क्वश्न प्लस मायनस टू मार्क्स असा लागेल पुढचा स्कोरील प्रकल्पग्रस्त तर त्यांचा स्कोर एकशे शेहेचाळीस मार्क म्हणजे त्र्याहत्तर क्वेश्चन आणि प्लस मायनस चार मार्क ठीक आहे चार मार्कांचा फरक पडू शकतो खेळाडूंकरिता एकशे पन्नास मार्क म्हणजे पंच्याहत्तर क्वेश्चन प्लस मायनस चार मार्क अंशकालीन एकशे पन्नास प्लस मायनस चार मार्क आणि माजी सैनिक यांच्याकरिता एकशे चौवेचाळीस किंवा एकशे बेचाळीस या आसपास कट ऑफ लागू शकतो तर मित्रांनो काही काही व्हिडिओमध्ये कटऑफ हा एकशे पासष्ट किंवा एकशे एकशे पासष्ट किंवा एकशे पंच्याऐंशी यामध्ये दिलेला आहे पण मित्रांनो मते एका प्रश्नाला दोन मार्क आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे एकशे पासष्ट स्कोर हा येणे अशक्य आहे कट ऑफ नेहमी इवन नंबरमध्येच येईल तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे तर ओ बी सी ओबीसी कटऑफ एक ऐंशी प्रश्न म्हणजेच एकशे साठ मार्क जनरलसाठी आणि एकशे अठ्ठावन्न मार्क म्हणजेच एकोणऐंशी प्रश्न प्लस मायनस दोन गुण तर मित्रांनो ला हा होता मी लावलेला कट ऑफ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवावे मी जर दहा मिनटं देत असेल तुम्ही एक मिनटं देऊन खाली कमेंट नक्की करावी असे माझी इच्छा आहे त्यामुळे मी इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हालाही चांगल्या चांगल्या कंटेंट व्हिडिओद्वारे मिळतील तर हा व्हिडिओ इथे सांगतो जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आता क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळते तसेच हे व्हिडिओ फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा तर आत्तासाठी एवढंच आणि एक तुमच्यासाठी गुड न्यूज आहे एम पी एस सी कंबाईन थ्री यामध्ये जवळपास शहात्तर जागा वाढलेल्या आहेत क्लर्क म्हणजे क्लर्क टायपिस्ट या पदाकरिता त्यामुळे त्याचासुद्धा नवीन कट ऑफ अपडेटेड कट ऑफ ए फक्त क्लर्क आणि टायपिस्टसाठी मी उद्या लावणार आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघावा